आम्ही नाशिककरांच्या अनेक वेथा घेऊन त्या ठिकाणी गेलो. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस निवेदनं दिली, कामं सांगितली, परंतु त्यामध्ये एकही काम त्या ठिकाणी मार्गी लागलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी. सुनील पाटील ग्रामीणचे नाशिकचे जिल्हा प्रमुख आहेत, हे सुद्धा आता प्रवेश करत आहेत प्रातिनिधिक स्वरूपात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, भाऊसाहेब चौधरी यांचं आम्ही बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये आम्ही स्वागत करतोय. आणि जो सकाळचा भोंगा जो वाजतो त्यांचे एकदम जिवलग सहकारी पाठी राखे सावली की ज्यांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये त्या भोंग्याला तिथे नेलं असे भाऊसाहेब चौधरी आपल्या सगळ्यांना माहिती असेल. त्या भोंग्याच्या बरोबर ज्या ज्या ठिकाणी नाशिक जळगाव असेल की बाजूला जी सावली म्हणून किंवा एक अयोध्या असेल, अयोध्या गोवा निवडणुका याच्यामध्ये ज्यांचा ब्रेन की ज्यांची मेहनत असे भाऊसाहेब चौधरी आज बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. शिवसेनेमध्ये गेली अनेक वर्ष, जवळजवळ 30-32 वर्ष शिवसेनेमध्ये मी काम करतो आहे. अगदी शिवसेनेचा गटप्रमुख असेल, शाखाप्रमुख असेल, विभागप्रमुख आणि डोंबिवली शहराचा शहर प्रमुख म्हणून काम करत असताना डोंबिवली आणि ठाण्याबरोबरच पक्षाने ज्या ज्या ठिकाणी मला जबाबदारी दिली असेल, गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी असेल, नाशिकची जबाबदारी असेल, त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. अयोध्या दौऱ्यामध्ये सुद्धा जे काही 2-3 दौरे झाले त्या दौऱ्यामध्ये सुद्धा मला जी काही जबाबदारी दिली होती, नियोजन दिलं होतं, ते प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न केला आहे. मागच्या 2.5 वर्षाच्या कालखंडात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आपण पाहिलं असेल, आम्ही नाशिककरांच्या अनेक वेथा घेऊन त्या ठिकाणी गेलो. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस निवेदनं दिली, कामं सांगितली, परंतु त्यामध्ये एकही काम त्या ठिकाणी मार्गी लागलं नाही. परंतु मागच्या 5-6 महिन्यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जेव्हा काम बघायला सुरुवात केली त्यावेळेस नाशिक महानगरपालिका क्षेत्र असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, प्रत्येकाची आढावा बैठक त्या ठिकाणी घेतली आणि प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी जे विकासात्मक कामं आहे जी आहे नाशिककरांची ती कामं सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आणि या इथून पुढेही मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मला साहेबांनी काम सांगितलं त्या प्रत्येक ठिकाणी मी माझी जबाबदारी पार पाडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. अनेक कामं आहेत, आरोप प्रत्यारोप होणार आहेत, परंतु मी माझी जी जुनी पद्धत आहे मी माझ्या कामाने त्या ठिकाणी उत्तर दिलेलं. मी कुणाच्या आरोप प्रत्यारोपाला मी काय करत होतो, कशासाठी गेलो हे सगळे उत्तर मला सांगण्याची गरज नाही. माझं काम बोलेल आणि मी माझ्या कामाने सर्व आरोपांना उत्तर त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.